नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून म्हणजेच घटस्थापनेपासून नवरात्रीला सुरुवात होते आणि अश्विन शुक्ल दशमीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी नवरात्रीची सांगता होते. नवरात्री म्हटली की घटस्थापना, मंगल कलश, अखंड दिवा या सगळ्या गोष्टी आल्याच. आज आपण या व्हिडिओद्वारे अखंड दिवा कसा लावावा व त्यासंबंधित विचारले जाणारे प्रश्न याबद्दलची सविस्तर माहिती प्रत्यक्ष व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. यंदा गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 ते शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर 2024 या दरम्यान नवरात्र असल्यामुळे एकूण 10 दिवस आपल्याला घटस्थापनेमध्ये अखंड दिवा लावायचा आहे. त्यासाठी सुरुवातीला आपण वात तयार करून घेऊया. वात ही कापसाचीच असावी, धाग्याची, दोऱ्याची किंवा कलाव्याची करू नये. याचं कारण म्हणजे कलावा किंवा पांढरा दोरा व्यवस्थितपणे जळत नाही. शक्यतो आपल्या महाराष्ट्रामध्ये तर कापसाचीच वात बनवतात, पण कापसाची वात बनवताना सुद्धा कापूस अतिशय चांगल्या दर्जाचा घ्यावा. कारण सणवार म्हटलं किंवा ज्या वेळेस खरोखर कापसाची जास्त मागणी असते, पूजा अर्चांच्या साहित्याची जास्त मागणी असते, तेव्हा सराईतपणे भेसळयुक्त कापूस विकला जातो. तसं दरवर्षी आपल्या घरामध्ये घटस्थापना होतच असते, त्यामुळे बरेचसे अनुभव आपल्या गाठीशी असतात आणि आपण त्यांचा वापर करून बऱ्याचशा सुधारणा आपल्यात करून घेतो. पण तरीही तुमच्यापैकी काही जणींना ते लक्षात राहत नसेल म्हणून मी तुम्हाला या गोष्टींची आठवण करून देत आहे. तुम्ही समजा भेसळयुक्त कापूस घेतला तर काय होतं, वात जळताना ती चरचर वाजत राहते किंवा नीट जळत नाही किंवा दिवा आपला सारखा सारखा विझून जातो. त्यामुळे तुम्ही चांगल्या दर्जाचा कापूस घेऊन त्याची वात तयार करा. ही वात साधारणतः आपल्याला 1.25 हात मापाची करावी लागते. पण दरवर्षीचा जो काही माझा अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगते. आपण आपल्या हाताच्या कोपरापर्यंत मापाची एक मध्यम जाडीची वात तयार करून घ्यायची, म्हणजे एकेरीच वात तयार करून घ्यायची आणि तीच पुन्हा दुमडून आपण ती वात दुहेरी तयार करून घेऊन दिव्यामध्ये लावली तरी पण ती दसऱ्यापर्यंत बरोबर पुरते. पण तरीही तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही पुरेपूर 1.25 हात मापाची एकेरी वात तयार करून घेऊन ती मधोमध दुमडून तिची दुहेरी वात तयार करून दिव्यामध्ये लावू शकतात. किंवा तुम्हाला 2 वाती 1.25 हात मापाच्या तयार करून त्या मग दुहेरी करायच्या असतील तर तुम्ही तसंही करू शकतात. नवरात्रीच्या घटस्थापनेमध्ये लावण्यासाठी आपण अखंड दिव्यासाठी जी लांब अशी वात तयार करून घेतो तर त्या वातीवर थोड्या थोड्या अंतरावर कुंकवाचे पट्टे अवश्य लावा. कुंकवाची थोडीशी पेस्ट तयार करून घ्यायची आणि त्या पांढऱ्या वातीवर थोड्या थोड्या अंतरावर कुंकवाची बोटं किंवा पट्टे लावून घ्यायचे. धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा आपण रोजच्या देवपूजेमध्ये किंवा नवरात्रीच्या घटस्थापनेमध्ये अशा पद्धतीची कुंकवाची वात लावतो तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करते आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत होते, वृद्धी होते, आपल्या संपूर्ण कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होत जाते. तुम्हालासुद्धा हा नियम पाळायचा असेल तर या नवरात्रीमध्ये अवश्य पाळा. घटस्थापनेमध्ये अखंड दिवा लावायचा म्हणून कोणता दिवा लावणं जास्त सोयीचं ठरेल हा खूप जास्त वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. बघा, सामान्यतः आपण जो अखंड दिवा लावू तो स्वच्छ असावा, गळका असू नये, तुटलेला फुटलेला किंवा भंग पावलेला असू नये, हे प्रत्येकालाच कळतं आणि हे नियम प्रत्येक व्यक्तीला माहितीच असतात. पण याहून महत्त्वाचं हे आहे, आपल्याकडे अखंड दिवा लावण्यासाठी म्हणून बऱ्याच प्रकारचे दिवे उपलब्ध असतात. पिढीजात आपण बरेच दिवे सांभाळून ठेवलेले असतात. मग आपण जर एखाद्याच दिव्याचं नाव व्हिडिओत सांगितलं तर मग बायका पुन्हा प्रश्न विचारायला लागतात, ताई हा दिवा चालेल का, तो दिवा लावायचा नाही का. बघा, प्रत्येकाच्या घरी नवरात्रीमध्ये जो अखंड दिवा लावला जातो तर तो वेगवेगळ्या प्रकारचा, वेगवेगळ्या आकाराचा सुद्धा असू शकतो. जसं की कुणाकडे दगडी दिवा असेल, कुणाकडे मातीचा असेल, कुणाकडे तांब्याचा असेल, पितळेचा असेल, चांदीचा असेल, समई प्रकारातला असेल किंवा नंदादीप असेल. हे सगळे दिवे अतिशय योग्य आहे. तुमच्यापैकी कुणाला कोणत्याही प्रकारातला दिवा लावायचा असेल तर हरकत नाही. फक्त समईच्या बाबतीत आणि मातीच्या दिव्याबाबतीत मी तुम्हाला एक अनुभव सांगते. जसं की समई शक्यतो जास्त खोलगट आपल्याकडे नसते आणि जरी असली आणि नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा लावायचा म्हणून समईचा वापर करूयात असा निर्णय घेतला तरी पण समईच्या बाबतीत काय घडतं, समईला खाली एक लांबट दांडी असते, उभी दांडी, जिला आपण कॅपिलरीसुद्धा म्हणतो. बऱ्याच वेळा समईचा प्रॉब्लेम असा होतो की समई लीक होते, गळायला लागते. पण तुमचा अनुभव जर चांगला असेल, तुम्ही या अगोदरसुद्धा कधी समई अखंड दिवा म्हणून लावलेली असेल आणि तुमच्याकडे असणारी समई मोठ्या आकाराची आणि खोलगट असेल आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही समई लावून अखंड दिवा 9 ते 10 दिवस लावलेला असेल तर समई वापरायला काही अडचण नाही. समईच्या बाबतीत अडचणींच्या काय काय शक्यता होऊ शकतात याची माहिती फक्त मी तुम्हाला दिली आहे. बाकी प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असू शकतो, तुम्ही स्वतः अनुभव घेऊन ते सगळं पाहू शकता.
आता मातीच्या दिव्याबद्दल माझा स्वतःचा अनुभव काय होता हे मी तुम्हाला सांगते. मागच्या वर्षी मी तुम्हाला व्हिडिओद्वारे एक मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून लावून दाखवला होता. तर एक मोठ्या आकाराचा मातीचा दिवा मी खरेदी केला. त्यानंतर तो पाण्यामध्ये काही तास बुडवून ठेवला, कारण तो व्यवस्थितपणे पक्का व्हावा, गळू नये किंवा त्याने जास्त तेल पिऊ नये या सगळ्यांच्या दृष्टीने विचार करून मी ते सगळं फॉलो केलं. त्यानंतर तो दिवा पाण्यातून काढला, स्वच्छ पुसून वाळवून घेतला आणि अखंड दिवा लावण्यासाठी म्हणून त्यामध्ये योग्य प्रकारे वात आणि तेल घालून तो दिवा प्रज्वलित करून घटासमोर ठेवला. पण झालं असं, दुसऱ्या दिवसापासून म्हणजे ज्या दिवशी लावला त्या दिवशी तो अगदी व्यवस्थितपणे चालू होता. दुसऱ्या दिवशी त्यातलं तेल जसजसं कमी व्हायला लागलं तसतसं काय व्हायला लागलं की वात व्यवस्थित असूनसुद्धा तो दिवा मागे मागे पेटत चालला. आणि मातीचा दिवा असल्यामुळे तो जास्त गरमसुद्धा होतो. आणि एकदा की दिवा जास्त गरम झाला की तो पटपट तेल पिऊन घेतो. वातीपेक्षा दिवाच जास्त तेल शोषून घेतो त्या मातीमध्ये आणि ती वात मागे मागे पेटत जाते. आणि संपूर्ण वात माझी ती जळून गेली होती आणि संपूर्ण दिवासुद्धा काळा झाला होता. पण मी जे आहे म्हणजे माझ्या सासरी घटस्थापना करतात आणि मी तुम्हाला व्हिडिओसाठी म्हणून घटस्थापनेची पूजा मांडणी कशी करावी त्याचं प्रात्यक्षिक असेल किंवा अखंड दिवा कसा लावायचा असेल त्याचं प्रात्यक्षिक व्हिडिओद्वारे दाखवत असते, त्यामुळे मला तसं काही वाटलं नाही. पण तुमच्यापैकी कुणी जर पाहून पाहून तशाच पद्धतीने घटस्थापनेमध्ये मातीचा दिवा आपण लावू असा विचार करत असाल तर मग बघा तुमचा अनुभव कसा येतो. कारण की एकदा आपण अखंड दिवा लावला की तो उचलू शकत नाही आणि अशा पद्धतीने वात वगैरे पुन्हा सगळं जळून जाणं आणि पुन्हा अखंड दिवा लावणं आपल्याला कुठेतरी मनामध्ये शंका येत राहते. त्यामुळे थोडीशी खबरदारी तुम्ही घ्या आणि तुमच्यापैकी कुणी मागच्या वर्षी मातीचा अखंड दिवा लावला होता का आणि तुमचा अनुभव कसा होता चांगला असेल तर नक्कीच तुम्ही मातीचा दिवा लावू शकता. मला जो अनुभव आला तो फक्त मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे, जेणेकरून तुमच्या बाबतीत सुद्धा अशी चूक होऊ नये. अखंड दिव्यासाठी म्हणून कोणता दिवा निवडावा याबद्दल सांगताना मी तुम्हाला एकच सांगेल की तुम्ही फक्त आकाराने मोठा आणि खोलगट असा दिवा निवडा, जेणेकरून त्यामध्ये आपण जे इंधन टाकू, तेल असेल, तूप असेल, तर ते जास्त बसेल, जेणेकरून झोपताना तुमच्या मनात शंका किंवा चिंता राहणार नाही आपला दिवा भिजतो की काय, त्यातलं तेल तूप संपतं की काय. एवढी तुम्ही काळजी घेतली तरी पुरेसं आहे. बाकी दिवा कोणत्या धातूचा आहे, समई आहे, दगडी आहे किंवा इतर कोणता दिवा आहे हे तुम्ही पाहण्याची गरज नाही. तुम्हाला जो आवडेल आणि त्यामध्ये जर या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे बसत असतील, तेल तूप असेल किंवा आकाराने तुमचा दिवा मोठा असेल, तर तोच दिवा तुम्ही अखंड दिवा म्हणून लावू शकता. अगदी नंदादीप लावला तरी पण काहीच अडचण नाही, उलट दिवा विझण्याचं त्यामध्ये अजिबात टेन्शन राहणार नाही. रोजच्या देवपूजेमध्ये लावला जाणारा दिवा असो किंवा नवरात्रीतला 9 दिवसांचा अखंड दिवा असो, दिव्याला आसन देऊन मानसन्मान देणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजेच काय, दिव्याखाली आपण एक छोटासा पाट, चौरंग किंवा तांदळाचे काही दाणे ठेवून त्याच्यावर दिवा ठेवावा अशी रीत आहे. त्यातल्या त्यात नवरात्रीचा जो अखंड दिवा आपण घटासमोर ठेवत असतो तर त्या दिव्याला अष्टदल कमळाचं आसन द्यावं अशी धार्मिक मान्यता आहे. तर हे अष्टदल कमळ आपण तांदळांपासून काढू शकतो. म्हणजे तांदूळ आपण हळदी कुंकवाने रंगीतसुद्धा करून त्यापासून अष्टदल कमळ तयार करून घेऊ शकतो, किंवा फक्त हळदी कुंकवाची पेस्ट वापरून आपण तसंच अष्टदल कमळ त्या ताटामध्ये काढून त्यामध्ये दिवा ठेवू शकतो. आता ताट ठेवण्याचं कारण काय आहे बघा, तुम्ही जर पाटावर किंवा चौरंगावर अष्टदल कमळ काढलं तांदळाने आणि त्याच्यावर दिवा ठेवला तर अडचणी काय काय होऊ शकतात हे मी तुम्हाला सांगते. आता एवढे दिवस आपण दिवा ठेवतो, दिवा कितीही चांगला असला तरी पण काही गोष्टी अशा घडू शकतात जसं की तेल थोडंफार ओघळणं, त्याचबरोबर दिवा थोडाफार लीक होणं, म्हणजे होऊ शकतं असं. प्रत्येकाचा दिवा वेगवेगळा असतो तर कधीकधी काजळी काढताना थोडंफार तेल इकडे तिकडे होतं किंवा दिव्याची ज्योत जिथे तेवत असते तिथूनसुद्धा थोडंफार तेल ओघळतं बघा. आणि आपण पाटावर किंवा चौरंगावर अष्टदल कमळ काढून तो दिवा ठेवला तर सगळी तिथली जागा खराब होऊ शकते, त्यामुळे आपण ताटामध्ये तांदळाने अष्टदल कमळ काढत असाल तर योग्यच आहे. दिव्याखाली काहीतरी भांडं आपण ठेवावं हे मला तुम्हाला यातून सांगायचं आहे. एखादं मोठ्या आकाराचं ताट किंवा परात तुम्ही ठेवा आणि त्याच्यामध्ये तो दिवा ठेवा. मग तुम्हाला त्यात तांदळाने अष्टदल कमळ काढायचं त्याने काढा, किंवा मी तुम्हाला व्हिडिओत दाखवलेला आहे त्याप्रमाणे अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने अष्टदल कमळ काढलं तरी पण चालेल. अष्टदल कमळ काढताना तुम्ही देवीच्या नावाचा सतत जप करायचा आहे आणि अष्टदल कमळ काढताना एक काळजी अशी घ्यायची, मधोमध आधी बिंदू देऊन घ्यायचा
आणि त्यानंतर बाकीच्या रेषा देऊन तुम्ही त्या अष्टदल कमळाच्या पाकळ्या काढू शकता. असं म्हणतात स्वस्तिक असेल, अष्टदल कमळ असेल, तर त्याच्या ज्या काही रेषा असतात त्या आपण छेदू नये, त्यासाठी मधोमध एक बिंदू काढणं आणि नंतर रेषा तयार करणं खूप चांगलं मानलं जातं. तर तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने अष्टदल कमळ काढू शकता आणि त्यानंतर त्याच्यावर थोडेफार तांदूळ ठेवून मग दिवा ठेवू शकतात. अष्टदल कमळावर दिवा ठेवण्यापूर्वी तुम्ही दिव्यामध्ये आधीच वात व्यवस्थितपणे तुम्हाला जशी ठेवायची आहे तशी ठेवून घ्या, किंवा तुमचा दिवा जर वात ओवायचा असेल तर वातसुद्धा तुम्ही अगोदरच ओवून घ्या आणि मग तो दिवा अष्टदल कमळावर ठेवा, जेणेकरून तुमचं अष्टदल कमळ या गोष्टी करताना खराब होणार नाही किंवा बिघडणार नाही. दुसरी गोष्ट ही आहे, बरेच जण विचारतात आपण दिव्यामध्ये जी वात लावतो ती दुहेरीच का असावी. बघा, पूजा करणारा असतो जीव आणि ज्यांची आपण पूजा करतो ते असतात शिव. शिव या शब्दाचा अर्थ तुम्ही इथे फक्त भगवान शिवशंकर असाच घेऊ नका, तर शिव या शब्दाचा अर्थ आपण ईश्वर, देव, भगवान असाही घेऊ शकतो. आणि नवरात्रीच्या काळामध्ये ज्या दुर्गादेवीच्या विविध रूपांची किंवा आपल्या कुलस्वामिनींची आपण जी काही मनोभावे सेवा करतो तर त्या कुलस्वामिनीसुद्धा एक प्रकारच्या शिवशक्तीच आहे. आणि जीवाकडून केली जाणारी प्रार्थना शिवापर्यंत पोहोचावी म्हणूनच दिव्यामध्ये दुहेरी वात लावण्याची पद्धत आहे. एक प्रकारे दिव्यातली जोडवात म्हणजे जीवाचं आणि शिवाचं मिलन दर्शवते. जेव्हा आपण कोणत्याही अशुभ कार्यामध्ये एकेरी वातीचा दिवा का लावतो, किंवा पित्रांचं कार्य असेल, सुतक असेल, यामध्ये एकेरी वातीच्या दिव्याला का महत्त्व आहे, कारण तिथे जीव हा निघून गेलेला असतो, उरलेले असतात फक्त शिव आणि भगवान शिवशंकरांच्या चरणापाशी पितृगण बसलेले असतात. तर त्यांच्यापर्यंतसुद्धा आपण लावलेल्या दिव्याचा प्रकाश पडावा म्हणून आपण पितरांच्या नावाने तो एकेरी वातीचा दिवा लावत असतो. आता तुम्हाला समजलं असेल की दुहेरी वातीचा दिवा देवपूजेमध्ये, धार्मिक कार्यांमध्ये का लावला जातो. अखंड दिवा म्हणून लावण्याच्या दिव्यामध्ये तेल वापरावं की तूप हा प्रश्नसुद्धा भरपूर जण विचारतात. शक्यतो तेलच वापरावं, तूप न वापरण्याचं कारण हे आहे, कारण नवरात्री म्हटली की त्या दिवसांमध्ये कधीकधी थोडाफार पाऊस पण येत असतो, किंवा जरी पावसाळा नसला तरी पण थोडंफार थंडीचं वातावरण सुरू व्हायला सुरुवात झालेली असते. आणि तुपाची एक अडचण ही असते की तूप वातावरणानुसार थिजतं, म्हणजे घट्ट होत असतं, आणि तूप थिजलं की बऱ्याच वेळा दिवा विझण्याची शक्यता असते. आणि नवरात्रीचा अखंड दिवा म्हणजे बरेच जण त्या बाबतीत भीती बाळगतात, ती बाळगण्याची तशी काही गरज नाही, पण आपल्याला जर माहिती आहे ना तूप घट्ट होतं, थिजतं, तर आपण ते अखंड दिव्यामध्ये वापरूच नये. आपण तेलाचा वापर त्या जागी करू शकतो, तर तेल तुम्ही तिळाचं वापरा, मोहरीचं वापरा, किंवा तुम्हाला खाद्यतेल वापरायचं असेल तर स्वयंपाकात न वापरलेलं खाद्यतेल तुम्ही अखंड दिवा लावण्यासाठी म्हणून बाजूला काढून ठेवा. शक्यतो तुम्ही 1/4 पावशेर तेल बाजूला काढून ठेवायचं, एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं, किंवा डायरेक्ट विकत आणतानाच तुम्ही 1 किंवा 2 बॉटल तेलाच्या घेऊन येऊ शकतात, 1-1 लिटरच्या. तर मग एवढं तेल आपल्याला लागत नाही माहिती आहे, पण एक खबरदारी म्हणून तुम्ही अशा 2 बॉटल घेऊन आलात, किंवा घरीच तुमच्या खाद्यतेलाचा डबा असेल तर तुम्ही थोडंसं म्हणजे 1/4 पावशेर तेल बाजूला काढून ठेवा आणि जसजशी तेलाची गरज पडेल तसतसं तुम्ही ते दिव्यामध्ये टाकत जा. अष्टदल कमळाच्या आसनावर दिवा ठेवल्यानंतर दिव्यामध्ये पुरेसं तेल ओता, दिवा प्रज्वलित करा आणि प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षता वाहून नमस्कार करा. यावेळेस तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं असतं, किंवा शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते हा दिवा लावण्याचा मंत्र म्हणायचा असतो. बघा, दिव्याची वात कशी असावी, खूप जास्त मोठा टेंभा ठेवू नका, एकदम शांतपणे आपली वात तेवते आहे अशा पद्धतीने ती वात आपल्याला प्रज्वलित करताना बरोबर तशा मापात करून ठेवायची आहे, जेणेकरून दिवा प्रज्वलित आहे असं पाहताना आपलं मन प्रसन्न झालं पाहिजे. नाहीतर मग काही जण खूप मोठा टेंभा ठेवतात आणि मग टेंभा जर असेल किंवा खूप जास्त भकाभका करणारी वात आपण ठेवली तर मग ती जास्त तेल पण पिईल आणि तुम्हाला सारखं लक्ष ठेवावं लागेल. त्यामुळे मग अशी मंद किंवा शांत दिसणारी वात तुम्हाला दिव्यामध्ये प्रज्वलित करून ठेवायची आहे. अगदीच एका शब्दात सांगायचं झालं तर दिव्याकडे पाहताना आपल्याला दिव्याची ज्योत काजळीविरहित म्हणजे सोनेरी दिसली पाहिजे, अशा पद्धतीने त्या दिव्याची वात असली पाहिजे. आता बघा, आपण तेल किंवा वातीचा कापूस कितीही दर्जेदार वापरला तरी दिव्याला थोडीफार काजळी येणं किंवा दिव्यामध्ये काजळी स्वरूपाचं निरनिराळ्या आकाराचं फूल तयार होणं अगदी स्वाभाविक आहे. दिव्यामध्ये फूल तयार होणं हा ईश्वरीय संकेत मानला जातो, पण दिवा योग्य प्रकारे तेवत राहावा, कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आपल्याला ती काजळी काढावीच लागते. दिव्याची काजळी काढण्यासाठी तुम्ही बारीक असा चिमटा, टोकदार जाड अशी सुई किंवा तुम्हाला लासकंड माहिती असेल
कान कोरण्यासाठी लासकंड मिळतं, आमच्याकडे त्याला हाच शब्द आहे, ज्याच्यामध्ये एक बारीक असा चिमटा असतो, टोकदार अशी जाड सुई असते किंवा एक कानातला मळ काढण्याचं सुद्धा साधन त्यामध्ये असतं। तर ते स्वच्छ धुवून किंवा खास दिव्याची काजळी काढण्यासाठी म्हणून तुम्ही ते विकत आणू शकता। त्याने अगदी योग्य पद्धतीने काटेकोरपणे आपल्याला दिव्याची काजळी काढता येते दिवा न विझवता। आणि कधीकधी समजा अनावधानाने काजळी काढताना दिवा विझतो तर त्याची खबरदारी म्हणून काय करायचं, काजळी काढण्यापूर्वीच तुम्ही देवपूजेतला एक छोटासा दिवा देवासमोर म्हणजेच घटासमोर प्रज्वलित करून ठेवायचा, पेटवून ठेवायचा, आणि त्यानंतर या मोठ्या दिव्याची म्हणजे अखंड दिव्याची काजळी काढायची, जेणेकरून काजळी काढताना अखंड दिवा तेवढ्या वेळापुरता विझला तरी पण तुमचा दुसरा दिवा तिथे तेवत असलेला पाहिजे। तुमच्याकडे असा छोटा चिमटा किंवा लासकंड वगैरे नसेल तर तुम्ही काय करायचं, आपल्याकडे बऱ्याच वेळा खूप जास्त इयरबड्स पडलेल्या असतात आणि त्याला पुढे बघा कसा कापूस लावलेला असतो, तर एक छोटीशी वाटी घ्यायची, ती दिव्याच्या अगदी जवळ धरायची दिवा न हलवता, जसं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे, एक छोटीशी क्लिप दाखवते मागच्या वर्षीची, आणि त्या इयरबड्सने अलगद ती काजळी काढून घ्यायची आणि त्या वाटीमध्ये ती पाडून घ्यायची, आणि नंतर ती काजळी आपण थोडंसं कुंकू वगैरे मिक्स करून त्याचा गंध आपल्या मुलांच्या कपाळावर किंवा कानाच्या मागे टिळा म्हणून लावू शकतो, कारण दिव्यामध्ये जे काही फुल येतं ते असं सर्वसाधारण समजलं जात नाही, जरी ती काजळीच असते पण काही आकार जर तयार झालेला असेल तर त्याचा आपण अशा पद्धतीने एक देवाचा आशीर्वाद म्हणून वापर करून घेऊ शकतो। घटस्थापनेमध्ये लावल्या जाणाऱ्या अखंड दिव्याचा शुभमुहूर्त किंवा दिवा लावण्याची योग्य वेळ कोणती हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो। सणवार कोणताही असेल तरी पण पंचांगामधून आपल्याला शुभमुहूर्ताची वेळ कळत असते। घटस्थापनेचा जरी काही शुभमुहूर्त असला ठराविक, तरी पण एक सामान्य नियम असा आहे की घटस्थापना आपण सूर्य मावळण्याच्या आत करावी, कारण प्रत्येकाला शुभमुहूर्ताची वेळ पाळणं शक्य होतच असं नाही, सणावाराच्या दिवशी प्रत्येकाची धावपळ होत असते, त्यामध्ये आपण जो काही अखंड दिवा लावतो तो जर आपण प्रज्वलित करून ठेवला तर आपल्याला तो उचलायचा किंवा एका जागेवरून हलवायचा नसतो, विझू द्यायचा नसतो, त्यामुळे घटस्थापना करताना तुम्ही काय करायचं, सुरुवातीला एखादा लहान दिवा लावायचा जो आपण रोजच्या देवपूजेमध्ये लावत असतो ना तो दिवा लावायचा, आणि त्यानंतर बाकीची सगळी घटस्थापनेची पूजा मांडून घ्यायची, त्यामध्ये तुम्हाला घट मांडायचा असेल, मंगल कलश स्थापन करायचा असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही करून घ्या, आणि संध्याकाळी किंवा सगळ्यात शेवटी तुम्ही अखंड दिवा लावून प्रज्वलित करून द्या, जेणेकरून तो तुम्हाला एकदा लावला की हलवण्याची किंवा उचलण्याची गरज पडणार नाही, आणि जेव्हा तुम्ही अखंड दिवा कायमस्वरूपी देवीपुढे किंवा घटापुढे ठेवत असणार आहात तेव्हा एकदा फक्त त्या दिव्याने तुम्हाला देवीला घटाला मंगल कलशाला ओवाळून घ्यायचा आहे, आणि त्यानंतर दिव्याला तुम्ही जे काही खाली आसन द्याल तिथे ठेवला की तो अजिबात उचलायचा नाही दसरा येईपर्यंत। घटस्थापनेच्या पूजा मांडणीमध्ये अखंड दिवा ठेवण्याची योग्य जागाही असते की जिथे आपण मातीचा घट ठेवलेला असतो, ज्याच्या खाली आपण मातीमध्ये काही धान्य पेरून ठेवलेलं असतं, तिथून साधारणतः 4 बोटं लांब, जेणेकरून दिव्याची उष्णता आणि घटामधून पाझरणारं पाणी यामुळे आपलं घटाखालचं जे काही धान्य असतं ते अगदी व्यवस्थितपणे अंकुरित होतं आणि आपला घट चांगला हिरवागार दिसतो। दिव्याची ज्योत देवीकडे असेल अशा पद्धतीने दिवा आपल्याला ठेवायचा आहे। दिशांचा जर तुम्ही विचार करत असाल तर दक्षिण दिशा सोडून तुम्ही दिव्याची ज्योत कोणत्याही दिशेला करू शकतात, पण सामान्यतः तुम्हाला एक माहिती असेल की आपण जो काही दिवा देवाजवळ लावतो तर आपण देवाकडेच त्या ज्योतीचं तोंड करून ठेवतो, त्यामुळे दिशांचा एवढा विचार करू नका, आणि ज्यांना विचार करायचा असेल किंवा दिशांनुसारच ज्योत करायची असेल तर दक्षिण दिशा सोडून बाकी सर्व दिशा या योग्यच आहे। आणि तुमचा जर दिवा जसा मी व्हिडिओत दाखवलेला आहे त्या पद्धतीचा असेल की ज्याची वात मधोमध असते आणि वात प्रज्वलित केल्यानंतर ती आकाशाकडे म्हणजे वरती दिसते, त्यावेळेस तर मग तुम्हाला दिशा पाहण्याची अजिबातच गरज पडणार नाही। अखंड दिवा ठेवण्यासाठी आपली डावी उजवी बाजू किंवा देवाची डावी उजवी बाजू पाहण्याची अजिबात गरज नाही, कारण प्रत्येकजण घटाच्या आसपास धान्य उगवण्याच्या दृष्टिकोनातून दिव्याला स्थान देत असतो। दिवा घटस्थापना ते दसरा या काळात अखंडपणे तेवत राहील असा जरी ठेवायचा असेल तरी पण कधीकधी अनावधानाने तेल संपलं किंवा लक्ष राहिलं नाही, रात्री तुम्ही झोपेत असताना दिवा विझून गेला किंवा हवा लागल्यामुळे दिवा कधी विझला, कोणत्याही प्रकारे दिवा विझला तरी पण जास्त चिंता किंवा शकून अपशकून या गोष्टी अजिबात मानू नका। याचं कारण म्हणजे की या गोष्टी आपण काही मुद्दाम करत नाही, कुणाला वाटतं की आपण अखंड दिवा मुद्दामून विझवावा, या गोष्टी वेगवेगळ्या कारणांमुळे घडत असतात, आपला कापूस नेमका कसा होता
किंवा कधी कधी वारं लागलं असेल, तुम्ही घट नेमका कोणत्या जागेवर बसवलेला आहे, तिथून जर जास्त हवा लागत असेल, भरपूर कारणं असतात, त्यामुळे अजिबातच शंका घ्यायची नाही. फक्त तुम्ही ज्या वेळेस अशी स्थिती बघतात की अखंड दिवा तर भिजून गेला, त्यावेळेस फक्त तो दिवा त्याच वेळा प्रज्वलित करण्याचं काम करायचं. बाकी कुलदेवी ही आपल्या आई समान आहे, दुर्गा देवी असेल, कोणतीही देवी असेल, आपण तिला माता म्हणतो, म्हणजे आईच्या स्वरूपात आपण तिच्याकडे पाहतो. आपल्या भक्तांच्या साध्या गोळ्या आणि मनापासून केलेल्या सेवेनेसुद्धा ती प्रसन्न होते. म्हणूनच नवरात्रीच्या काळामध्ये घडणाऱ्या काही चित्रविचित्र अनुभवांमुळे किंवा घटनांमुळे तुमचं मन समजा अस्वस्थ होत असेल, तर मनशांतीसाठी नवार नऊ मंत्र किंवा दुर्गादेवीचा अतिशय प्रभावी मंत्र ओम दुम दुर्गाय नमहा किंवा ओम कुलदेवताय नमहा, या तीन मंत्रांपैकी कोणताही एक मंत्र तुम्ही 11 वेळा जर म्हणालात तर तुमच्या मनाला नक्कीच मनशांती मिळेल. तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करणार नाही, तुमचं मन चिंतामुक्त होईल, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा अपशकून तुम्हाला वाटणारच नाही. रोजच्या देवपूजेमध्ये लावल्या जाणाऱ्या दिव्याचं किंवा नवरात्रीमध्ये लावल्या जाणाऱ्या अखंड दिव्याचं थोडक्यात धार्मिक महत्त्व मी तुम्हाला समजावून सांगते आणि व्हिडिओ थांबवते. बघा मंडळी, ज्याप्रकारे दिव्याची वात नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहो, हाच दीपप्रज्वलनाचा मुख्य अर्थ आहे. म्हणून सर्वांचं कल्याण हो अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दिवा लावण्याचा मंत्र अवश्य म्हणावा. हिंदू धर्मात कोणतंही शुभ काम करताना दिवा लावतात. सकाळ संध्याकाळ पूजा करताना देखील दिवा लावण्याचं खूप महत्त्व आहे. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये दिवा ठेवण्याच्या आणि त्याला लावण्यासंबंधी काही नियम सांगितलेले आहेत. दिव्याची वात कोणत्या दिशेने असावी या संदर्भात वास्तुशास्त्रात पुरेशी माहिती मिळते आणि तीच मी तुम्हाला या व्हिडिओच्या निमित्ताने सांगितलेली आहे. बघा, दिवा आपल्याला विजू द्यायचा नसतो, दिवा आपल्याला चांगल्या प्रकारचा वापरायचा असतो, हे सगळं महत्त्वाचं आहे. पण दिव्याला जेव्हा आपण तेवत ठेवत असतो तेव्हा श्री गणेशांची, देवी दुर्गेची आणि भगवान शिवशंकरांची प्रार्थना आपल्याला अवश्य करायची असते. अखंड दिवा लावण्याचे शुभ नियम काय आहेत? नवरात्रामध्ये अखंड दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवल्यामुळे आयुष्य वाढतं. दिव्याची वात पश्चिम दिशेला ठेवल्यानं दुःख वाढतं. दिव्याची वात उत्तर दिशेला केल्यामुळे धनलाभ होतो आणि दिव्याची वात दक्षिण दिशेला केल्यामुळे माणसाला तोटा होतो. हा तोटा माणसाच्या किंवा धनाच्या रूपात देखील आपल्याला संभवू शकतो. कोणत्याही शुभ कामाच्या वेळेस दिवा आपण जो काही लावतो तर दिवा लावल्यामुळे काय होतं, त्या कामामध्ये आपल्याला यश मिळतं. अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे 4 बोटं जाणवली पाहिजे असा दिवा भाग्याचं सूचक असतं. दिव्याची वात सोनेरी असावी, ज्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये धनधान्य अफाट मिळतं आणि आपली व्यवसायामध्ये किंवा आपल्या करत असलेल्या कामामध्ये प्रगती होते. जर अखंड दिवा विनाकारणास्तव विजला तर कोणत्याही प्रकारची शंका आपल्याला मनामध्ये ठेवण्याची गरज नाही आहे आणि जेव्हा आपण अखंड दिवा लावतो तेव्हा त्यातली वात पुन्हा पुन्हा बदलायची नाही आहे, त्यामुळे वात एकदाच काय ती व्यवस्थित बनवून ठेवावी. नवरात्रीमध्ये मातीचा दिवा लावल्यामुळे आर्थिक भरभराटी येते आणि आपली सर्व दिशांमध्ये कीर्ती वाढते. नवरात्रामध्ये दिवा लावल्यामुळे घरात आणि कुटुंबामध्ये सुखशांती आणि आपल्याला पितृशांतीसुद्धा मिळते, पितरांचा आशीर्वादसुद्धा मिळतो. घटस्थापना ते दसरा या 9 ते 10 दिवसांच्या काळामध्ये घटासमोर किंवा देवीसमोर आपण जो अखंड दिवा लावलेला असतो तो भलेही उचलायचा नसेल, हलवायचा नसेल, तरी आपण दुसरा दिवा वापरून देवीची आरती करू शकतो. त्याचबरोबर या अखंड दिव्याच्या समोर बसून आपण आणि आपल्या कुटुंबातील सर्व मंडळींनी दिव्याची प्रार्थना अवश्य म्हणावी. यामुळे काय होतं, आपल्या कुटुंबाचं कल्याण होतं, आपल्याला ज्ञानाचे विविध मार्ग सापडतात, आपलं संपूर्ण कुटुंब आधीव्याधी किंवा आजारमुक्त होतं आणि आपल्या कुटुंबाला भरभरून प्रत्येक कामामध्ये यश मिळायला लागतं. प्रार्थना ऐका. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या रे दीपकार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या पायाशी. तिळाचे तेल कापसाची वात दिवा जळे मध्यान्नात. घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. घरच्या सर्वांना उदंड आयुष्य सुखसमाधान शांती लाभू दे. दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरतु मे पापम संध्या दीप नमोस्तुते. अधिराजा महाराजा वनराजा वनस्पती इष्टदर्शनम इष्टान्न शत्रुणांच पराभवम
मुले तो ब्रह्मरूपाय, मध्ये तो विष्णुरूपिना, अग्रता शिवरूपाय, अश्वत्थाय नमो नमहा। तर ही पूर्ण शुभम करोती ही प्रार्थना आहे। तुम्हाला एवढी सगळी म्हणायची नसेल तर पहिल्या ज्या दोन ओळी आपण नेहमी म्हणत असतो तेवढी म्हणालात तरी पण पुरेशी आहे। बघा, या व्हिडिओमध्ये अखंड दिव्याच्या बाबतीत जे काही बारकावे असतात, ज्या काही शक्यता, अडचणी, तुमचे प्रश्न असतात, या सगळ्यांचा विचार करून हा सविस्तर असा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। आशा करते तुम्हाला नवरात्रीच्या निमित्ताने या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, उपयोगी वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना पाठवा। तुमचे काही प्रश्न असतील तर तेही विचारू शकता। आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा।